नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर, मी आत्ता आहे स्वागत नगर परिसरामध्ये आणि जस्ट इथून निघालो होतो आणि आत्ता पुढं मला हे काय डांबरच्या गाड्या दिसल्या आणि रस्त्याकडे माझं लक्ष केलं तर असं लक्षात आलं की खड्डे बुजवायचं काम सुरू आहे. पुढच्या आठवड्यामध्ये मतदान आहे आणि आत्ता खड्डे बुजवायचं काम सुरू आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती सजग आहेत लोकांच्या प्रती हे आता लक्षात आलं. एरवी लोक बोंबा मारून तक्रार केलं तरी कुणी लक्ष देत नाही, पण आता निवडणूक आल्यावर लक्ष कसं काय देतात? काय म्हणता, काय नाव आहे तुमचं? बबलू मेत्रे. मी सांगतो मराठी काय बुजवायला तर असं काय त्यांनाच माहीत कसं काय बुजवा लागले. एवढे दिवस ओरडून लोक सांगत होते. हा तवा केले नाही, आता येऊन मी बुजवा लागले. कशासाठी? ते काय इलेक्शन जवळ आलेलं म्हणून करा लागले. अजून काय आता कोणते एरिया आहे? ते सावत नगर आहे. कोणतं मतदारसंघ आहे? कर्नाटक मतदान संघ आहे. दक्षिणला आहे का उत्तरला आहे? दक्षिणला आहे. दक्षिणला आहे. कोण कोण उमेदवार इकडे आता? तर बाबा मिस्त्री, सुभाष देशमुख, अमर पाटील, संतोष पवार. मग सामान्य लोक कोणासोबत आहेत? सगळ्या लोकांसोबत. आता का सांगता येत नाही कोणाच्या कोण समोर? अजून वेळ लागेल. पण मेहत्रे साहेब, तुम्ही सांगा खड्डे बुजवायचा विषय आता कशासाठी? मला एवढं कळत नाही. पण आता बुजवलेत का नाही? इलेक्शन आहे म्हणून. इलेक्शन आहे. इलेक्शन मुळे बुजवलेत काय? एवढे दिवस आले होते? एवढ्या दिवस आले नाही. आत्ताच आले. मी अजित सरांना सांगतो, थोडस तिकडे हायलाइट करा. डांबरच्या गाड्या जागोजागी दिसा लागलेत आणि एरवी लोक खड्डे पडलेत हे झाले म्हणून ओरडून ओरडून सांगते तरी कोण बघायला तयार नाही. इलेक्शन जवळ आलं म्हणून करायला बघड. कसं आपण एवढं नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्याला मतदान करतो, कोणी करत नाही की आता इलेक्शन म्हणून करायला. आता मतदान आले. प्रशासन काय लोकप्रतिनिधी बोलाव तेवढं कमी यांच्याबद्दल. सर्वसामान्य सोलापूरकरांकडनं नेहमी रस्त्यांच्या खड्ड्यांसर्वात बोलणं ओरडणं होत असतं, पण आता या स्वागत नगर परिसरात मी पाहतोय जागोजागी रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. यातून काय नेमकं बोध घ्यावं हे सामान्य नागरिकांनी ठरवलं पाहिजे. वर्षभर आपण ओरडत असतो त्यावेळेला कुणाचंच लक्ष नाही, पण आता मात्र प्रशासन लोकप्रतिनिधी जागे झालेले आहेत. धन्यवाद. जयेश दर्भी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन, सात रस्ता, मोदी पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.